लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नहीं, नियुक्ती कोणाची होणार आहे हे काय मला माहित नाही आहे आणि अजूनपर्यंत कोणाचं नाव घोषित झालेलं मी तरी ऐकलेलं नाही आहे। नियुक्ती कोणाचीही होऊ दे, म्हणजे त्या पदावरती कोण व्यक्ती येत आहे हे महत्त्वाचं नाही, तर त्या पदावर आलेल्या व्यक्तींनी त्या पदाला आणि महिलांना न्याय देणं अतिशय गरजेचं आहे। आणि दुसरं म्हणजे नवरात्रीच्या उत्सवामध्ये सुद्धा महिलांवरचे अत्याचार कुठं थांबलेले दिसत नाही आहेत। मग बलात्कार असतील, सामूहिक बलात्कार असतील, कोयत्याने वार करून मुलींना मारणं असेल, ही घटना फक्त पुण्यात झाली नाही तर पालघर जिल्ह्यातसुद्धा झाली। एका 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करून तिला कोयत्याने मारून टाकण्यात आले, तिची हत्या करण्यात आलेली आहे। एवढंच नाही तर अल्पवयीन मुलींवरती बलात्कार होऊन त्यांनी मुलांना जन्म देणं, म्हणजे अगदी 14 आणि 15 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार आणि त्यातून मूल जन्माला येणं, या घटना सतत घडत आहेत। आणि त्याच्यामुळे हा आक्रोश हा राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या मनातला आक्रोश आहे आणि तो मी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। आणि म्हणून मला असं वाटतंय की दिवसा ढवळ्या रावण फिरत आहेत, सगळ्या नवरात्रीचे दिवस आहेत, आपण पाहतोय की या दिवसांमध्ये सुद्धा महिलांची सुरक्षा सरकार करू शकलेलं नाही आहे। दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी रावण फिरत आहेत आणि असे किती रावण तुम्हाला मी सांगू, किती रावण तुम्हाला मी सांगू। आणि म्हणून त्या रावणांना वाचवणारी शूर्पणखा तुम्ही बसवू नका हे त्या ठिकाणी मी म्हटलेलं आहे। नाही, मी त्याच्यामध्ये मला तर या गोष्टीचं आश्चर्य वाटलं की मी ट्विट केलंय, मी ते काही कोणाला उद्देशून केलेलं नाही आहे कुठल्या एका ठराविक व्यक्तीला। आणि तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने बातम्या चालवल्या की मी त्या चाकणकरताईंना मी असं काही म्हटलेलं आहे, तर त्या शूर्पणखा थोडी आहेत। तुम्ही कसं काय त्यांच्याकडे जाऊन विचारलं, अजून नाव घोषित झालेलं नाही आहे। आणि मला त्या पदाची गरिमा चांगली माहिती आहे, महिला आयोगाचं अध्यक्षपद हे कुठल्या पक्षाचं पद नाही आहे, ते सांविधानिक पद आहे, त्याची एक गरिमा आहे, त्याचा आदर आहे आणि तो निश्चितच माझ्या मनामध्ये आहे। पण इथं माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे आणि मी कुठल्या एका ठराविक व्यक्तीला उद्देशून हे म्हटलेलं नाही। आणि त्यामुळे जर तुम्ही अशा पद्धतीने की बाबा यांना शूर्पणखा म्हटलं असं मी काही कुठं त्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, हो, पण ही गोष्ट मात्र तितकीच खरी आहे की राजकीय रावण राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः सत्ताधारी पक्षामधले आमदार असतील, मंत्री असतील, त्यांचे बगल बच्चे असतील, त्यांच्या कित्येक केसेस पेंडिंग आहेत, त्यामुळे अशा रावणांना वाचवणाऱ्या शूर्पणखा त्या ठिकाणी नको आहेत, हे मात्र तितकंच खरं आहे। येणाऱ्या दिवसामध्ये कुणीही तिथं बसू देत, जे बसतील त्यांचं स्वागत आहे। खरं तर आम्ही याच्यासाठी लढा पुकारला, याच्यासाठी आंदोलनं केली नाही आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की तिथे बसणारी जी कोण महिला असेल तिने शूर्पणखेच्या रोलमध्ये जाऊ नये, तिने रावणांना साथ देऊ नये, एवढंच माझी एक फक्त छोटीशी भावना होती आणि मी त्या ठिकाणी व्यक्त झाले। मी काही कोणाला शूर्पणखा म्हटलं नाही, पण जर कोणी स्वतःच्या अंगावर लावून स्वयंघोषित शूर्पणखा झालं असेल तर मला त्याच्याबद्दल कल्पना नाही। तुमचं हे वागणं कोल्हाला द्राक्ष आंबट, कारण जर तुम्ही राष्ट्रवादीत असतात तर हे पद कदाचित तुमच्याकडे गेलं असतं। अजिबात नाही, अजिबातच नाही, अगदी अजिबातच नाही। आणि माझा तर या गोष्टीवर विश्वास नाही की मी कुठल्या पदावर गेल्यानंतरच माझ्या कामाला न्याय देऊ शकेन, या गोष्टीवर तर माझा विश्वासच नाही। आपल्याला काम करायचं असतं आणि त्याच्यासाठी कुठल्या पदांची गरज नसते। आणि खरोखर महिला आयोगावर त्या येणाऱ्या अध्यक्षाला सध्या काम करायला खूप चांगला स्कोप आहे, राज्यामधलं जे वातावरण आहे ते अतिशय खराब आहे। आणि म्हणून ही माझी एक त्या ठिकाणी माझी भावना मी त्या ठिकाणी व्यक्त केली। हा आक्रोश आहे, हा राज्यातल्या महिलांच्या मनातला आक्रोश आहे, मी तो व्यक्त केला की तिथं कुणीही बसेल तिने रावणाला साथ देणारी शूर्पणखा नसावी। काय 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 माझ्या घरी ठेवून विद्याताईंच्या या वक्तव्याचा मी पूर्ण निषेध करते आणि विद्याताईंनी हे सिद्ध करून दाखवावं। आणि जर मी असं केलं असेल तर त्या दिवशी मी या राजकारणातून निवृत्ती घेईन, त्या दिवशी मी राजकारणातनं निवृत्ती घेईन। विद्या चव्हाणांनी हे त्या ठिकाणी प्रूव्ह करून दाखवावं। ती केस जी होती ती राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यावेळेचे आमचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, पवार साहेब या सगळ्यांना माहिती होती आणि त्याच्यामध्ये आम्ही त्या मुलीला मदत करत होतो, तिच्यासाठी केसपर्यंत लढायला गेलो आणि ती लढाई चालू होती, हे कदाचित विद्या चव्हाणांना माहिती नसेल।
कदाचित त्यांच्या कौटुंबिक वादामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून हे काहीतरी ऊटसूट उठून फालतूचे आरोप करणं, मलाही खूप काही बोलता येतं पण मला ते बोलायचं नाही. तुम्ही माझ्यावरती वैयक्तिक टीका करता, माझ्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलता, मी त्या सगळ्या गोष्टी खपवून घेते. पण जर तुम्ही माझ्या कामावरती प्रश्नचिन्ह उभं कराल तर ते चित्रावा कधीही खपवून घेणार नाही. आजही ती मुलगी आमच्या म्हणजे माझ्या संपर्कात आहे आणि विद्या चव्हाणांनी हे आता प्रूव्ह करून दाखवावं की कुठल्या मुलीला मी माझ्या घरी ठेवलं होतं आणि कुठल्या आमदाराकडनं खंडणी मागितली हे आता त्यांनी मला प्रूव्ह करून दाखवावं. आणि मला आता अजित पवारांना पण सांगायचं आहे आणि सुनील तटकरेंना पण सांगायचं आहे आणि साहेबांना सुद्धा सांगायचं आहे की कृपा करून या विद्याताई चव्हाणांना बोलवून घ्या आणि ही केस जी आपल्याला माहिती आहे या केसबद्दल काय करायचं, पुढची स्ट्रॅटेजी काय करायची, त्या मुलीला न्याय कसा द्यायचा याच्याबद्दलची स्ट्रॅटेजी आम्हीच सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी निश्चित केली होती. आणि त्यामुळे आता या तिघांनी मिळून या ताईंना एकदा बोलवून घ्या आणि या केसवरती आपण कसं काम केलं हे त्यांना सांगण्याची नितांत गरज आहे. म्हणून मी पुन्हा सांगते, माझ्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करून तुमची झाली, आणखीन तुमची काही हौस भागवायची असेल ती तुम्ही भागवा, पण माझ्या कामावरती जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर चित्रावा कधीही खपवून घेणार नाही. विद्याताई चव्हाणांना हा माझा इशारा आहे. कोण केलं, कोणी खंडणी मागितली, कुठला आमदार घेऊन या नाही थोबाड फोडलं त्याचं तुमच्या समोर तर नाव चित्रावाक सांगणार नाही. हे मला आज त्यांना सांगायचं आहे. त्यांनी ज्या पद्धतीने विधान केले अजून माझ्यापर्यंत नाही, पण तुम्ही सांगितलंय आता तर त्याला घेऊनच या आमदाराला आता. आणि त्या आमदाराने सांगावं की चित्रा वाघने माझ्याकडे खंडणी मागितली, कितीची मागितली, काय मागितली, ते सगळं मला त्यांनी सांगावं. आणि मी पुन्हा एकदा आवाहन करते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, आत्ताचे खासदार आणि त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे, त्याचबरोबरीने आमचे आदरणीय पवार साहेब यांना या केसची त्यांना माहिती होती आणि त्या मुलीला मदत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलेल्या स्ट्रॅटेजीवर चित्रा वाघ जी महिला अध्यक्ष होती प्रदेशाची ती काम करत होती. आणि असं असताना आत्ता त्या ठिकाणी काम करत असणाऱ्या विद्या चव्हाण जर अशा पद्धतीने आरोप करणार असतील तर ते कदापि खपवून घेतलं जाणार नाही, हे मी पुन्हा एकदा निक्षून सांगतेय. हे बघा, हे बघा, तुम्ही त्यांना विचारलं असेल चाकणकर ताईंचं नाव घेऊन म्हणून ते म्हणाले असतील. मी पुन्हा सांगते, त्या काय शूरपणखा आहेत का? तुम्ही कसे काय त्यांच्याकडे गेलात मला माहीत नाही. मी तर तिथं कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही त्यांना विचारल्यावरती त्यांनी ते उत्तर दिलं असेल. मी आजही म्हणते मला माहीत नाही कोण होणार आहे, कोणी होऊ शकतं आणि शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं राजकारणामध्ये. माझी फक्त एवढीच विनंती आहे की जी कोण त्या ठिकाणी महिला बसेल तिने रावणाला मदत करणारी शूरपणखा बनू नये. आणि याच्यामध्ये मी काही कोणाचं नाव घेतलेलं नाही, कोणीही असू शकते, कोणीही या वेलकम आहे, महिलांच्या आत्मसन्मानाची रक्षा करा. उलट मला आनंद वाटतोय की आम्ही जो काही 1.5 वर्ष घोषा लावला आहे त्याच्यामुळे तरी राज्याला महिला आयोगाची अध्यक्ष मिळते, ही आनंदाची बाब आहे. नाही मला नाही मला नाही असं वाटत आहे. मी म्हणते 3 पक्षाचं सरकार आहे, कोणीही करा. हे तर पहिल्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की कुणीही करा आणि त्या ठिकाणी जे आहे महिलांना न्याय देण्याचं काम करा. फक्त रावणांना साथ देऊ नका एवढंच म्हणणं आहे. आणि तिथं कुणीही आलं आणि त्यांनी जर नीट नाम काम नाही केलं, आम्हाला जर दिसलं की हे रावणांना साथ देत आहेत तर आम्ही आहोतच, म्हणजे तो काय प्रश्न नाहीच आहे. नाही मला नाही म्हणायचं काही, मी फक्त अपेक्षा व्यक्त केली आहे. रावण फिरत आहेत आणि मोकट फिरत आहेत, त्या रावणांना मदत देणारे शूरपणखा बनू नका एवढंच माझं म्हणणं आहे. नाही कशाला मी आक्षेप घेऊ, मी आक्षेप घेणारी कोण आहे नाही कशासाठी. आनंद आहे, शुभेच्छा आहेत, कोणीही बसावं, ते पक्षाचं पद नाही आहे, ते संविधानिक पद आहे, त्याची एक गरिमा आहे आणि त्या गरिमाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा कुणी बसलं तरी. माझ्या अगदी मनापासूनच्या शुभेच्छा आहेत. फक्त अपेक्षा इतकीच आहे जी कोण बसेल तिने रावणाला मदत करणारी शूरपणखा नसावी. आणि मी यात कुणाचं नाव घेतलेलं नाही आहे, पण जर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने बातम्या केलेल्या कशासाठी. महिलेचा अपमान शूरपणखा म्हटल्यावर, शूरपणखेनं जे रावणाला साथ दिली,
चुकीच्या गोष्टींसाठी सहकार्य केलं ते होऊ नये याच्यासाठीची ही भूमिका आहे. त्याच्यामध्ये महिलांचा अपमान होण्याची गोष्ट काय आली? अशा तर महिलांचा अपमान होणाऱ्या रोज दिवसाला 100 घटना घडतात, त्याच्यात तुम्हाला महिलांचा अपमान दिसत नाही का? त्याच्यात महिलांचा अपमान दिसत नाही? जिवंत म्हणजे जिवंत हाडामसाच्या महिलांना मुलींना मारलं जातंय, जाळलं जातंय, कापलं जातंय, कोयत्याने फेकून मारलं जातंय, तो तुम्हाला महिलांचा अपमान दिसत नाही? कमाल झाली.